बुलढाणा येथील गर्दे हॉलमध्ये प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या उपस्थितीत पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा स्वाभिमान मेळावा संपन्न. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांसंदर्भात पक्षाशी भूमिका ठरविण्याच्या हेतूने पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज 5 ऑगस्ट रोजी दुपारी भव्य स्वाभिमान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. बुलढाणा येथील गर्दे हॉलमध्ये संपन्न या स्वाभिमान मेळाव्याचे उद्घाटक म्हणून पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे उपस्थित होते. यावेळी प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्यासह इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. लोकशाही धोक्यामध्ये आहे, अनेक गोष्टी निश्चित आहे. ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची एकात्मता अखंडता शाबू ठेवण्यासाठी या देशातील सर्व जातीच्या सर्व धर्माच्या लोकांना या देशातील 135 कोटी लोकांना सन्मानाला स्वाभिमानाला इज्जतीनं ताक मानेने धन्यवाद या देशाचं संविधान लिहिलं ते संविधान जर काय नष्ट झालं तर हा देश पुन्हा गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही. काल परवापर्यंत आमचा देश 300-200 वर्ष इंग्रजांचा गुलाम होता. त्याच्यापूर्वी जवळजवळ 600-700 वर्ष मुघलांचा गुलाम होता. कधी शकांचा गुलाम होता, कधी पोर्तुगीजांचा गुलाम होता, कधी डचांचा गुलाम होता. आणि आमचं संविधान नष्ट झालं. आमचा देश ब्राह्मणांचा गुलाम, मनोवाद्यांचा गुलाम.